नमस्कार नोकरी अपडेट संदर्भात सर्वात महत्वाची बाब म्हणजेच नागपूर जिल्ह्यामध्ये नमो रोजगार मिळावा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे शनिवार दिनांक नऊ डिसेंबर व वा रविवार दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते सहा पर्यंत येथे ठिकाण देखील देण्यात आले आहे की जमनालाल बजाज प्रशासकीय भवन नागपूर विद्यापीठ अमरावती रोड नागपूर या ठिकाणी जवळपास दहा हजारपेक्षा अधिक पदांकरता महा महारोजगार मिळावा आयोजित करण्यात आला आहे चला तर या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया तर लक्षात घ्या पदे आहेत ती दहा पेक्षा अधिक पदे आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा आहे त्या नागपूर जिल्ह्यातील जे बेरोजगार उमेदवार आहेत किंवा जे नवतरुण तरुण आहेत त्यांच्याकरता हा नमो महारोजगार मिळावा लाभदायी ठरणार आहे तर साधारणतः यामध्ये जी पदे आहेत ती दहा हजारपेक्षा अधिक जागा आहेत तर यामध्ये फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह त्यानंतर सेल्स एक्झिक्युटिव्ह क्रेडिट असिस्टंट फिटर त्यानंतर मशिनिस्ट त्यानंतर पेंटर त्याचबरोबर कार्पेंटर वेल्डर ड्राफ्ट्समन इलेक्ट्रिशियन त्यानंतर ट्रेनिंग त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर इंजिनिअरिंग आणि इतर पदांचा देखील समावेश असणार आहे तर अशा प्रकारे सदरच्या जे नमो रोजगार मिळाव्याकरता जो ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर त्यासाठी लिंक देखील आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तुम्ही मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये व्हिडिओ पाहू शकता किंवा नोंदणी देखील करू शकता तर लक्षात घ्या इथे सर्वप्रथम पर्सनल इन्फॉर्मेशन या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे तुमचा आधार कार्ड नंबर न चुकता टाईप करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि जनरेट ओ या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट ओटीपी आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ओटीपी टाईप करायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी टाईप केल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल भरण्यासाठीचा पेज ओपन होईल तिथे फर्स्ट नाव म्हणजे तुमचं पहिलं नाव टाईप करायचं आहे वडिलांचं नाव टाईप करायचं आहे आठ नाव टाईप करायचं आहे जेंडर आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला जेंडर निवडायचं आहे त्यानंतर जन्मतारीख टाईप करायची आहे मोबाईल नंबर आल्याचा पाहायला मिळेल त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर देखील टाईप करू शकता त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला इथे टाईप करायचं आहे नेक्स्ट आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमचा पत्ता टाईप करायचा आहे त्यानंतर राज्य आयकॉन क्लिक करून महाराष्ट्र राज्य जे आहे ते निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका सिटी पिनकोड जे आहे ते पिनकोड न चुकता टाइप करून नेक्स्ट आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर नेक्स्ट आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता जी असेल ती तुम्हाला टाइप करायची आहे त्यामध्ये तुम्ही दहावी बारावी त्यानंतर डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन असाल तर ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे त्यानंतर सगळे ऑप्शन निवडायचे आहेत दहावी असेल तर दहावी बारावी किंवा आय टी असेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर दहावी बारावी जे काय असेल ते निवडून झाल्यानंतर पुढे आय टी आय ट्रेड जर असेल तर तुम्हाला हे कॅन्डिडेट आय टी आय उत्तीर्ण झाले आहे त्यांनी यातील आय टी आयची ची ट्रेड येथे निवडायची आहे ट्रे ट्रेड निवडून झाल्यानंतर कम्प्युटर वगैरे असेल तर देखील निवडू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती निवडून झाल्यानंतर येथे व्यावसायिक शिक्षण म्हणजेच कुठलं जरी वोकेशनली असेल ते देखील तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि त्यानंतर तर येथे अभियांत्रिकी स्ट्रीम जर कुठली असेल ती देखील तुम्ही निवडू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून तुम्हाला इथे नेक्स्ट आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर नोकरीच्या मुलाखतीकरता कंपनीचे क्षेत्र निवडायचं तुम्हाला सर तर यामध्ये पाहू शकता की ऑटोमोबाईल ऑटो कॅम कम्पोनंट्स बँकिंग इन्शुरन्स फायनान्स त्यानंतर बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन बिल्डिंग हार्डवेअर अँड होम फर्निचर त्याबरोबर केमिकल अँड फार्मास केमिकल्स त्यानंतर फार्मा त्यानंतर एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंट इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर फूड प्रोसेसिंग त्यानंतर जिम त्यानंतर जेम्स अँड ज्वेलरी त्यानंतर गव्हर्नमेंट त्यानंतर आ... अशा प्रकारे जो ट्रेड आहे तुम्हाला कोणत्या पोस्ट करता अर्ज करायचा आहे तरी येणाऱ्या यादीमधून अगदी डिटेल माहिती तुम्हाला मिळेल आणि त्यापेक्षा तर अशा प्रकारे येथे नोकरीच्या मुलाखतीसाठी तुम्हाला कोणत्या कंपनी अंतर्गत अर्ज करायचा आहे तर येणाऱ्या यादीतून तुम्हाला संपूर्ण जी यादी पाहायला मिळेल त्यातून तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे तर यामध्ये गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट गव्हर्मेंट प्रायव्हेट त्यानंतर आय टी आय सॉफ्टवेअर अशा प्रकारे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील त्यातले जे काय तुम्हाला अर्ज करायचे आहेत त्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे एकापेक्षा अधिक तुम्ही आयकॉन सिलेक्ट करू शकता तर, तर यामध्ये पसंती क्रमांक एकूण चार पसंती क्रमांक द्यायचे आहे तर यामध्ये कंपनीचे स्थळ आणि त्यानंतर कंपनी येणाऱ्या ऑप्शन मधून तुम्हाला कंपनी निवडायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कंपनीचे ऑप्शन पाहायला मिळतील त्यानंतर पो त्यानंतर पुढे पदाचं नाव देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर पदाचं नाव टाईप करायचं आहे एका एक, एक दोन आणि तीन आणि चार अशा प्रकारे पसंती क्रम देऊ शकता कंपनीचे स्थळ बदलू शकता त्यानंतर बदलून दुसऱ्या आयकानमध्ये क्लिक करून कंपनीचं नाव तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल आणि तेथे तुम्हाला आदित्य धवन पाटील तर अशा प्रकारे कंपनींची नावं पाहायला मिळतील आणि पोस्ट देखील पुढे पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण पसंती क्रमांक चार द्यायचे आहेत आणि देऊन झाल्यानंतर सबमिट या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सबमिट आयकॉनवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर तुमचं नाव तालुका त्यानंतर आय टी आय ट्रेड त्यानंतर क्वालिफिकेशन अशी संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यानंतर कंपनी रूम नंबर कॅम्पस आणि पोझिशन अशा प्रकारे संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे ही प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यानंतर तुम्हाला सहची नोंदणी करता येईल तर सहचा जो रोजगार मेळावा आहे तो नागपूर येथे नऊ आणि दहा डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे सकाळी दहा ते सहा पर्यंत तर तुम्हाला अशा प्रकारे नोंदणी करून उपस्थित राहता येईल तर ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म नोकरी अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा